मुळातच हे पत्र अत्यंत गंभीर आहे आणि मला असं वाटतं की माध्यमातूनच मी ते पत्र देखील बघितलं, त्याच्यामधला जो कंटेंट आहे हा खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे घडतंय किंवा ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या महाराष्ट्राच्या प्रतिमेकरता चांगल्या नाही आहेत, पोलिसांच्या प्रतिमेकरताही चांगल्या नाही आहेत. मी आज याच्यावर एवढंच म्हणेन की जे काही पत्र बाहेर आलेलं आहे ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करायला सांगितलेली आहे आणि आता हे जे काही कंटेंट बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही मला असं वाटतं की सीबीआयने करावी किंवा जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल त्यांनी करावी. अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर त्या संदर्भातली चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जेही काही पत्र समोर येत असतील, जेही काही जबाब नोंदवले जात असतील, माझं म्हणणं असं आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर सत्य बाहेर येणं, कारण सत्य जर लवकर आणि योग्य प्रकारे बाहेर आलं नाही तर ही जी प्रतिमा डागाळती आहे ही प्रतिमा कधीच ठीक होऊ शकणार नाही. राज्यामध्ये व्हॅक्सिनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरचा बेडची पुण्यामध्ये प्रचंड हे अवेलेबल नाही आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की सरकारने रेमडेसिवीरच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण मागच्याही वेळी आपण बघितलं होतं की कशा प्रकारे रेमडेसिवीरचा काळा बाजार काही लोक करत होते. आताही ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. मुळातच आत्ताचा जो काही एक दुसरी लाट आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये नाही आहे, ही काही राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती, त्यामुळे आत्ता आपल्या राज्यांनी ज्या राज्यांमध्ये लाट नाही आहे त्या ठिकाणून रेमडेसिवीर आपल्याला घेता येईल का, प्रोक्युअर करता येईल का, याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या काही वेगवेगळ्या तयार करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुरवठा कसा मिळवता येईल आणि कुठल्याही परिस्थितीत काळा बाजार होणार नाही, काळा बाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने केली पाहिजे. व्यापाऱ्यांची खूप नाराजी आहे लॉकडाऊनला, नागपूरमध्ये आंदोलन थांबत नाहीये, आज भाजपाचं सुद्धा आंदोलन आहे आणि आज व्यापारी सुद्धा काळी बजाव आंदोलन ठिकठिकाणी. असं आहे की मुळातच माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस लॉकडाऊनच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी सगळ्या स्टेकहोल्डरशी चर्चा करायला हवी होती आणि त्यातनं मग कशा प्रकारे आपल्याला त्यांनाही दिलासा देता येईल आणि कोरोनाच्या वाढत्या केसेस थांबवण्याच्या दृष्टीनं कठोर उपाययोजना करता येतील असा मार्ग शोधायला हवा होता. मात्र 2 दिवसाचा कम्प्लीट लॉकडाऊन सांगत असताना 7ही दिवसाचा कम्प्लीट लॉकडाऊन केल्यामुळे एक प्रकारे फसवल्याची भावना ही व्यापाऱ्यांमध्ये आणि सगळ्यांमध्ये तयार झाली आहे. आणि शेवटी व्यक्तीचं जीवन महत्वाचं आहे, पण ते जीवन जगण्याकरता जर त्याच्याजवळ 2 पैसे राहिले नाही, त्याला खायला प्यायला देखील राहिलं नाही, तर कसं जगायचं, ही जी समस्या त्यांच्यासमोर तयार होते त्यातनं एक उद्रेक तयार झालाय. मला असं वाटतं की सरकारने हा उद्रेक ऍड्रेस केला पाहिजे. सरकार आणि समाज एकमेकासमोर उभं राहणं हे योग्य नाही आहे. समन्वय कसा घडवता येईल आणि कधी 2 पावलं मागे जायला पाहिजे, कधी 2 पावलं समोर यायला पाहिजे, कुठे समजुतीचं वातावरण तयार करायला पाहिजे असं होताना मात्र दिसत नाही. काल या संदर्भात मी स्वतः सगळं सांगितलं, त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं पत्र हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. मी दुपारीच सांगितलं होतं की महाराष्ट्र सरकारने व्हॅक्सिनचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे आणि काल केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला किती व्हॅक्सिन दिल्या, त्यातल्या किती शिल्लक आहेत, किती अजून दिलेल्या आहेत हे देखील सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या संदर्भात जे टीका करतात त्यांनी हे बघितलं पाहिजे, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ 2 दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त व्हॅक्सिन
या महाराष्ट्राला मिळालेले आहेत। देखिए केंद्रीय मंत्री हर्षवर्धन जी ने बहुत स्पष्ट शब्दों में वैक्सीन के बारे में बताया है और वैक्सीन की राजनीति बंद करने को कहा है। और महाराष्ट्र सरकार के को कितनी वैक्सीन मिली, उसमें से कितनी वैक्सीन आज भी सरकार के पास शेष है और पाइपलाइन में कितनी वैक्सीन दी हुई है, इसके सारे आंकड़े केंद्रीय मंत्री ने स्वयं घोषित किए हैं। मुझे ऐसा लगता है कि वैक्सीन की राजनीति बंद करनी चाहिए और लोगों की जान से खेलना बंद होना चाहिए।